आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वय वय ए चल लवकर. हां साहेब. ए चल लवकर. चल. हां साहेब. इथं कशाला गाडी थांबवली? चल तुला जादू दावतो. काय जादू? जादू दावतो. चल जादू काय पण काय सांगशील का? नाही चल रे गड्या. कसली जादू सांगशील तुला? खोल दे पटापट दावतो तुला. दावतो तुला बघ गाडी मध्ये जादू. एकदम गप बघ जादू. एक नंबर भावा. कुठल्या लग्न कार्यातून पळून आले की काय? बोल की काय बोलताय तुम्ही? सोडा की मला. अरे नवरा पसंत पडला नसणार. नाही पसंत तर नाही पसंत. आपण दोघं आहोत ना. असं नका ना करू. सोडा की आम्ही तुमच्या बहिणीसारखी आहे की. आमची रात्र आता बघ कशी होती ती. ही रात्र कधी संपणारच नाही असं वाटायला लागलंय. आणि संपू पण नाही. दिवसाच्या उजेडात लोकांच्या नजरेला नजर भिडवायची माझी हिम्मत पण नाही. आणि मला लाज पण वाटत. लग्न मोडलेली म्हणून लोक टोमणे मारतील मला. आणि काही लोक बिचारी बिचारी करून आडून चार बोल सुनावत. आता पुढे काय होईल? काही पुढे काय वाढून ठेवलंय ते मला बी माहित नाही. लोकांचं काय? चार दिवस बोलतील टोमणे मारतील मग विसरतील. याच आशेवर आपण खाली मान घालून दिवस ढकलायचे बघ. आपले दिवस तर जातील ग कसे बी. म्हणजे आनंदीचं काय? तिथं पुढं कसं होणार या विचाराने जीवाला नुसतं खोर लागलं बाई. अग इतकं नाटक झालंय तरी पण तुला अजून तिचाच मूळ काय होय? माझ तर तिच्या नुसतं विचारानं मी तिळपापड होतोय. अग पोटचा गोळा आहे माझ्या. काय बी झालं कस बी झालं तरी आईला नातं तोडता येतो होय. अग तिनं नातं टिकवण्यासाठी काय दिवे लावले ते पण बघ जरा. करते की तुझ्या विचारानेच मी तिच्याशी असलेलं नातं समध्या गावासमोर तोडलं. गावकऱ्यांनी तुला त्रास देऊ नये म्हणून तिला नेसत्या कपड्यानिशी गावाबाहेर काढलं. दोन जीवांची आहे ग माझी पोर. तिच्या हातात फुटकी कवडी ना अंगावर घालायला कपडे
शब्द हे इथंच टाकून गेले. देवा आणि किती परीक्षा बघणार आहेस. खर तर अशा अवस्थेत आईला माहेरची गरज असती आणि मी अडचणीच्या वेळेलाच माझ्या पोरीला माझ्यापासून दूर लोटलं. कुठं असेल ती, कशी असेल? काय कुणाचा बाटला करताय? तू तुझं काम कर जा, नको त्या भानगडीत पडू नकस. चल 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 चल. नक्कीच एक मुलगी गाडीला अडवी गेली, पण कुठे गायब झाली, कोण होती ती? लवकरात लवकर स्वानंदीला गाठायला पाहिजे. तू तर अशी बोलतीय तशी काही लग्नानंतर पहिल्यांदा गर्भारशी आहे तुझी पोर. इथं तिच्या पोटातल्या गोळ्याच्या बापाचा पत्ता नाही आणि तुला तिला आधार द्यायचा होय. हा माहितीये ना अशा पोरांना काय म्हणतात? अनवरस. तुझ्या जिभेला काही हाड? तुझ्या पाठची बहीण आहे ती. आपण तिच्याशी शांतपणे बोललो असतो, प्रेमाने विचारलं असतं तर तिने सांगितलं असतं. तिच्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे, काय झालं नेमकं? समजा अचानक असं अचानक झाल्यामुळे घाबरली असेल बिचारी ती. जरा तरी बोलताना विचार कर ग बाई. घ्या, म्हणजे तुझी पोर विचारांना वागली त्याचं तुला काहीच नाही. तुम्हालाच विचारांना वागायला सांग. तुला अजून पण माझं दुःख कळत नाहीये ना? अगं भर मांडवात हार घालायच्या तयारीत असताना हे सपन घडलं. काय वाटत असेल माझ्या मनाला? सासरचे माझ्या तोंडावर थुकून हे लग्न मोडून गेले आणि माझी काय पण चूक नसताना आयुष्यभर ही शिक्षा भोगणार आहे मी. तरी पण तू मलाच विचार करायला सांगतेस. असला कसला मुळका आहे का तुला स्वानंदीचा? मुळका हे हातावर मेहंदी, बांगड्या भरायला अख्खा गाव गोळा करायचा, भारीतल्या साड्या अदा घेणे, समजा कुणाच्या जीवावर केलंस ग तू? माझी पोर तिथं एकटी होती मुंबईला. एका शब्दाने विचारलं नाही तिला की तू कशी आहेस, काय अडचण आहे का तुला? आपलं फकस्त सरपंचा हप्ता कधी भरल? तुझ्या लग्नाचा पैसा कसा उभा करल? एवढंच बघत बसलो. बोलणं सोपं असतंय ग, पण घरदार सोडून गाव सोडून एकटं राहायचं आणि पैसे कमवायचे लय अवघड गोष्ट आहे बाई. तू तू इथं तुझ्या घरात सुरक्षित आहेस. लोक काय चार दिवस बोलतील आणि इसरतील. पुन्हा आपण तुझ्यासाठी मुलगा शोधू, तुझं लगीन होईल, समजा व्यवस्थित होईल. पण स्वानंदी अशा अवस्थेत बाहेर पडली ती आणि अशात जर आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर? माझं चुकलं, माझं चुकलं. मी माझ्या पोरीला पैशासाठी मुंबईला धाडलं, नुसतं राबवून घेतलं तिला. आणि तिच्या मनात काय चाललंय, तिला काय पाहिजे कधी नाही विचारलं. स्वानंदी
कुठे चांगली हातात आलेली पोरणी सटली. आपलं नशीबच खोटं म्हणायचं. नको बाबा तुझी जादू. चल जाऊया. काय राव, चला आता. हा चल. बाकी कोणीच नाहीये. ये वरती ये. घाबरू नकोस. इथे दुसरं कोणीच नाहीये. ये. हळू हळू. घाबरू नकोस. काय झालं तुला? एवढी का घाबरली आहेस तू? शांत हो. कोणी मागे होतं का तुझ्या? आणि हे काय लागलंय तुला? आणि एवढ्या रात्री तू इथे काय करतेस? कुठे जायचंय तुला? मुंबई. ठीक आहे, शांत हो. मलाही मुंबईलाच जायचंय. मी सोडते तुला. ये, घाबरू नकोस. ये, शांत हो. चिंगळू इकडे बाळा. काय रे हे सगळं काय? आणि स्वानंदी दिदी कुठे? काय काय मला नीट सांग, काय झालंय? स्वानंदी गावकर गावकर नाही स्वानंदी स्वानंदीला गावकरांनी रडू नको, नीट सांग मला. स्वानंदीला गावकरांनी चिंगळू काय करतोय? मावशी चल. मावशी आम्ही मावशी ऐकून तर घ्या. मावशी आम्हाला तुमच्या संग काय बी बोलायचं नाही आणि तुम्ही काय बी विचारणार नाही आम्हाला. चल रे चिंगळू. आपण ऐकून चल. मागे नको बघूस. चल अहो मावशी. चल लवकर. चल अरे बापण्या झालं का कणीस बा अजून? होय बा हे काय झालं? मग एकटा खातो का? नाही जाजा घेऊन जा पटकन. हे घ्या. सरपंच
वा 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 म्हणजे साहेब तुम्ही आमच्या माळावर देवच पावला की सरपंच आनंदी कुठे आहे? तो आनंदी तिच्या घरचे कुठे आहेत? ऐन लग्नाच्या दिवशी तिच्या घराची नासधूस कोणी केली? माना भाई नाही आता गावातल्या लोकांनी काही करू नये म्हणून गेले असतील कुठेतरी निघून, आपल्याला ठाऊक नाही. गावातले लोक कशाला काय करतील? अरे मनी साहेब एक तर तुम्ही तावा तावात आमच्या माळावर आले, आमच्या कणीस पार्टीची पार वाट लावून टाकली, त्यात प्रश्न 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 विचारताय, यातलं एक बी उत्तर माझ्याकडे नाही, कळलं? ते आता काय झालं? सरपंच सरळ सरळ विचारतोय, सरळ सरळ उत्तर द्या. स्वानंदी तिच्या घरचे कुठे आहेत? असं आहे का? मी बी सरळ सरळ सांगतो तुम्हाला, नाही स्वभावच आहे आपला. ती स्वानंदी तिच्या घरचे यांच्यावर लक्ष ठेवण्या व्यतिरिक्त काम नाही का माझ्याकडे? हा ती कुठं गेली, तिच्या घरचे कुठं गेले मला काय बी माहित नाही. पुढं वार्ताच नकोय. आल्या पावली निघायचं, माळा उभं राहायचं नाही, निघायचं. नंदी कुठं आहे? हे जे काही घडलंय ते तू केलंय मला माहिती. हात काढे, बोल कुठे. माझ्या माळावर उभा आहे. हो माझी हो अरे तो आण नको बघू पकड त्याला. सरपंच 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 जाणू कुठे? सरपंच स्वानंदी कुठे आहे ते सुखरूप आहे की नाही हे कळल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. सरपंच कोणीच काहीच सांगायला तयार नाही. मंगलाताई अरे मणी दादा कुठं होतास तू? कालपासून कुठे भी दिसलास नाही. माझं मुंबईला अर्जंट काम होतं, मी तिकडे गेलो होतो. पण मंगलताई हे सगळं काय आणि गावात अशी विचित्र शांतता काय? मला वाटलं तुझ्यापर्यंत ही गोष्ट पोचली असेल. माझ्यापर्यंत काय कुठली गोष्ट? अख्ख्या गावाने ठरवलंय जे काय आज झालं ते समजा विसरून जायचं. गावात कुठल्या बी घरात कोणाला बी विचारलं तुला कोणी बी काय पण सांगणार नाही, कारण जे काय घडलं ते खूप चुकीचं घडलंय बघ. स्वानंदी ठीक आहे ना? आय मीन स्वानंदी तिच्या घरचे सगळे ठीक आहेत ना? नाही मी काय विचारतो, स्वानंदी वगैरे सगळे ठीक आहेत ना? गावातला प्रत्येक माणूस जर असं शांत बसणार असेल, कोणीच काही बोलणार नसेल तर मी पोलिसात जाईल. दादा थांब. सांगा काय झालंय? स्वानंदीमुळे कार्तिकीच लग्न मोडलं, तिच्यामुळे घराचं आणि गावाचं नाव खराब झालंय बघ. दादा बोलायला नको पण स्वानंदीनं आईच्या आणि बहिणीच्या तोंडाला पार काळ फासले बघ. तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला? स्वानंदी बद्दल बोलताय तुम्ही? ही ती स्वानंदी जी शहरात आली मुंबई सारख्या, अनेक प्रॉब्लेम फेस केले, कुणासाठी? आईसाठी, बहिणीसाठी, या घरासाठी, आणि ती असं करेल? दादा स्वानंदी पोटूशी आहे. काय होय? स्वानंदी प्रेग्नंट आहे. मुंबईस ना आली तेव्हाच ती प्रेग्नंट होती. दादा राग मारू नको. अरे आम्ही गावाकडची साधी भोळी माणसं,
तुमचं हे जे काही मॉडर्न वागणं, जे काही विचार आहेत ना, ते आम्हाला नाही समजायचं. अरे बिन लग्नाची एखादी पोरगी गावात पोटोशी राहिली तर गावात तिच्या घरच्यांचं ना अख्ख्या गावाची थुथुक होते. दादा हे असं झालंय तर आमच्या पोरींशी कोण लग्न करणार? अरे कोण सुना देणार आम्हाला? अशा चुकीला आमच्या गावात एकच शिक्षा आहे. अशा पोरींना गावाबाहेर हकलून देणं आणि गावकऱ्यांनी आज तेच केलं. काठ्यांनी मारून पार धिंड काढून तिला गावाबाहेर हकलून दिलं. तिचं नाव घ्यायचं नाही असं समजा गावाल्यांनी ठरवलंय.